विद्यार्थी मित्रांनो मागील दशकेला आपण ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ पाहत होतो. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ पाहत होतो. या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. या पाठामध्ये त्यांनी कोणती माहिती सांगितले तर ज्यावेळेस ते म्हणतात की माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळेस शाळा आणि शिक्षक असा विषय येतो त्यावेळेस मला माझे बालपणातील शालेय जीवनातील शिक्षक मला आठवतात. कारण का हे शिक्षक मला का आठवतात तर त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले ते संस्कार मी कधीही विसरणार नाही. ते म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये भावे सर, शिर्के सर, जोशी सर असे शिक्षक आले आणि या शिक्षकांनी केवळ माझ्यावर संस्कारच केले नाही तर माझ्या आयुष्याचा पायासुद्धा त्यांनी भक्कम केला. आणि मी शाळेमध्ये का जाऊ शकलो तर त्याला कारणीभूत होती ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा. कारण डॉक्टर माशेलकर यांचे वडील हे डॉक्टर माशेलकर केवळ 6 वर्षाचे होते त्यावेळेस वाढले होते आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर एक बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आपला उदरनिर्वाह कसा होईल हा प्रश्न डॉक्टर माशेलकर आणि त्यांची आई यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे मूळचे गाव गोव्यातील मूळचे गाव माशेल हे त्यांनी सोडले होते आणि ते मुंबईमध्ये येऊन राहायला लागले होते. मुंबईमधील गिरगावमध्ये छोट्याशा खोलीमध्ये हे दोघेजण राहत होते आणि त्या ठिकाणी राहून त्यांची आई लहान मोठी कामे करून या डॉक्टर माशेलकरांचं शिक्षण पूर्ण करत होती. त्याचं शालेय शिक्षण प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला होता की माध्यमिक शिक्षणाची 21 रुपये फी कशी भरायची. पण त्यावेळीसुद्धा या डॉक्टर माशेलकरांच्या आईने अजिबात हार मानली नाही आणि वाटेल ती कामे करून कष्ट करून या आईने त्यांचं माध्यमिक शिक्षणसुद्धा पूर्ण केले आणि ह्या 21 रुपये फीची व्यवस्था करण्यामध्ये त्यांना जवळच्या एका माऊलीने मदत केली होती. डॉक्टर माशेलकर ज्या ठिकाणी राहत होते ती खोली छोटी होती आणि तिथले वातावरणसुद्धा अभ्यासाला पूरक नव्हते आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा या डॉक्टर माशेलकरांनी यश संपादन केले. त्यांना जे शिक्षक लाभले त्या शिक्षकांनीसुद्धा अगदी निरपेक्ष वृत्तीने त्यांना शिक्षण दिलं आणि त्यामुळेच हे डॉक्टर माशेलकर म्हणतात की या शिक्षकांनी केवळ माझ्यावर संस्कारच केले नाहीत तर माझ्या आयुष्याचा पायसुद्धा त्यांनी भक्कम केला. इथपर्यंत आपण काल पाठ पाहिला होता. आज आपण यापुढील पाठ पाहणार आहोत. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असेल. बघा डॉक्टर माशेलकर म्हणतात की आमच्या शाळेमध्ये त्यावेळेस दर शनिवारी चाचणी परीक्षा व्हायची. आपली ज्या प्रकारे परीक्षा असते त्याच प्रकारे त्यांची चाचणी परीक्षा ही शनिवारी होत असते. आमचं हायस्कूलही गरीब होतं त्यामुळं उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. डॉक्टर माशेलकर म्हणत आहेत की मी ज्या शाळेमध्ये युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता ती शाळासुद्धा गरीब होती आणि त्यामुळे उत्तरपत्रिका ही घरातून न्यावी लागत होती आणि त्या उत्तरपत्रिकेला किती पैसे मोजावे लागत होते बघा. त्यावेळी त्याची किंमत फक्त 3 पैसे असायची आणि त्या उत्तरपत्रिकेची किंमत फक्त 3 पैसे होती आणि हे 3 पैसेसुद्धा त्यांना भरणे शक्य नव्हते. यावरून आपल्या कल्पना येईल की डॉक्टर माशेलकर यांची किती गरिबीची परिस्थिती होती. ते काय म्हणतात बघा, आपल्याला कदाचित पटणार नाही पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. बघा आपल्या खरं वाटणार नाही 3 पैसे, आपल्यासमोर अतिशय कमी रक्कम आहे पण ते म्हणतात की तुम्हाला पटणार नाही की हे 3 पैसे आठवड्याला 3 पैसे उभे करताना माझ्या आईच्या डोळ्यात पाणी यायचं. आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो आणि ते म्हणतात की ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आठवते ते 3 पैसे भरण्याची जी वेळ होती हा प्रसंग ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यावेळेस माझ्या अंगावरती काटा उभा राहतो, अंगावरती शहर येतात. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पर्यंत काम केले. या डॉक्टर माशेलकरांच्या आईमुळेच हे डॉक्टर माशेलकर या ध्येयापर्यंत येऊन पोचले होते आणि त्यांच्या आईने जर त्यावेळेस कष्ट घेतले नसते, ती खचली असती तर कदाचित डॉक्टर माशेलकर इथपर्यंत येऊ शकले नव्हते. म्हणून ते म्हणतात की माझी आई ही धैर्यवान होती, तिने हिंमत दाखवली आणि मला इथपर्यंत येऊन पोचवले. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली. तर एक दिवस या डॉक्टर माशेलकर यांच्या आईला समजलं की काँग्रेस हाऊसजवळ आपल्याला काम मिळणार आहे म्हणून ती त्या ठिकाणी गेली.
काँग्रेस हाऊस म्हणजे मुंबईतील काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती ठिकाण. तर या डॉक्टर माशेलकरांची आई त्या काँग्रेस हाऊसजवळ गेली. रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत. हा ताटकळत म्हणजे वाट पाहत. ताटकळत ताटकळत म्हणजे वाट पाहत. तर या डॉक्टर माशेलकरांची आई त्या काँग्रेस हाऊसजवळ गेली आणि वाट पाहत उभी राहिली. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. की त्यांची आई त्या काँग्रेस हाऊसजवळ गेली आणि खूप वेळ त्या ठिकाणी उभी राहिली होती आणि थोड्या वेळाने तिला सांगण्यात आलं की तिसरीपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या माणसांनाच या ठिकाणी काम दिलं जाणार आहे. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांना ऐकलं की तिसरीपर्यंत किंवा तिसरीपेक्षा अधिक शिकलेल्या माणसांना या ठिकाणी काम मिळणार आहे, त्यावेळेस ती नाराज झाली. कारण डॉक्टर माशेलकर यांची आई ही अल्पशिक्षित होती, कमी शिकलेली होती, त्यामुळे ती त्या ठिकाणी नाराज झाली. घराकडं मागं फिरली. त्याचवेळी तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आणि ज्यावेळेस ही त्यांची आई तिथून मागे फिरली त्यावेळेस निश्चय केला की मी माझ्या मुलाला शिक्षण देणारच, कारण या जगामध्ये शिक्षणाशिवाय कोणाला मान मिळत नाही. त्यावेळेस तिने पक्का निश्चय केला होता की मी माझ्या मुलाला शिकवणारच, मला जी काही कामं करायला कळतील ती मी कामे करेन, पण मी माझ्या मुलाला शिकवणारच. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. केवळ ती निश्चय केला नाही तर हा निश्चय तिने प्रत्यक्षात उतरवून दाखवला. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू. तर डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझ्या आईने माझ्यासाठी खूप सारी कष्ट केली. कष्ट केल्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो आणि या माझ्या आईने जे काही कष्ट केलेले आहे ते कष्ट मी शब्दात सांगू शकत नाही. कोरे पाठ कोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची. बघा किती गरिबीची परिस्थिती होती. जर रस्त्यामध्ये कागद मिळाला आणि तो कागद एका बाजूने कोरा असेल, काही कागद दोन्ही बाजूने कोरे असतील, तर असे तिने कागद जमा केले आणि त्या कागदांची तिने वही केली. आपण बघा आपल्याला नवीन वही लागते, नवीन वही घेतल्याशिवाय आपण लिहित नाही. पण डॉक्टर माशेलकर अशा अवस्थेने शिकले. त्यांची आई रस्त्यामध्ये मिळालेले ते कोरे पाठकोरे कागद जमा करायची आणि त्या कागदांची ती वही करायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. अखंड म्हणजे पूर्ण. अखंड अखंड म्हणजे पूर्ण. तर डॉक्टर माशेलकर म्हणत आहेत की पूर्ण पेन्सिल मला मिळणे कठीण होते. आपण बघा पूर्ण पेन्सिल असल्याशिवाय आपण लिहायला घेत नाही. जर पेन्सिल अर्धी असेल तर आपण लगेच आईवडिलांना हट्ट करतो की मला पेन्सिल घेऊन द्या. तर डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मला पूर्ण पेन्सिल कधीच मिळाली नाही. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावे लागेल. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. आता ते त्यांच्या आयुष्यामध्ये जे शिक्षक आले त्या शिक्षकांबद्दल ते सांगतायत. आता ते म्हणतात की जे भावे सर भेटले, भावे सरांनीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मला चांगली त्या ठिकाणी शिकवण दिली. आता भावे सरांबद्दल ते कोणती माहिती होतं बघा. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले, ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. आता भौतिकशास्त्र म्हणजे पदार्थ विज्ञान. भौतिकशास्त्र भावे सर हे पदार्थ विज्ञान भौतिकशास्त्र हा विषय शिकवत होते. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी शिकवलं. तर डॉक्टर माशेलकर म्हणतात की भावे सरांनी आम्हाला केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्यांनी त्या विषयातील आवड निर्माण केली आणि त्याच प्रकारे जीवनातील एक त्यांनी तत्त्वज्ञान आम्हाला शिकवलं. तत्त्वज्ञान म्हणजे तात्विक चिंतन. तत्त्वज्ञान म्हणजे तात्विक चिंतन. डॉक्टर माशेलकर म्हणतात की भावे सरांनी आम्हाला केवळ शास्त्र शिकवलं नाही, विज्ञान शिकवलं नाही तर त्या विषयामध्ये आवड निर्माण केली आणि जीवनातील त्यांनी तत्त्वज्ञान आम्हाला खऱ्या अर्थानं शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी प्रयोग करून दाखवला. आता त्या भावे सरांनी त्यांना एक प्रयोग करून दाखवला. तर तो कोणता प्रयोग बघा. भिंगाच्या साह्यानं
सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. आता भिंग, भिंग तुम्हाला माहित आहे, भिंग म्हणजे काय तर अंतर्गोल आणि बहिर्गोल चित्र दाखवणारी किंवा दृश्य दाखवणारी काच. भिंग भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. जर आपण भिंग सूर्यकिरणाच्या दिशेने धरलं आणि ती सूर्याची किरणे कागदावर एकत्र केली तर तो कागद जळतो हे त्यांनी त्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखवले. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा काहीही जळता येईल. बघा हा प्रयोग दाखवल्यानंतर ते भावे सर माशेलकरांना म्हणाले की माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा काही जाळता येईल. तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा काही जाळता येईल या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर ऊर्जा तुमची एकत्र केली आणि एखादं ध्येय तुम्ही समोर ठेवलं तर ते ध्येय तुमचं सहज त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो असा या वाक्याचा त्या ठिकाणी अर्थ होता. माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. डॉक्टर माशेलकर म्हणतात की एका बाजूला मला विज्ञान समजले आणि दुसऱ्या बाजूला जीवनाचा खरा अर्थ मला समजला. आता एकाग्रता म्हणजेच एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे. एकाग्रता म्हणजेच एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे. आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं आणि अशा प्रकारे आयुष्यामधील फार मोठं तत्वज्ञान या भावे सरांकडून त्यांना समजले होते. आता गवसणे म्हणजे सापडणे. गवसणे गवसणे म्हणजे सापडले. त्यांना मी कसा विचारू शकेन, भावे सरांप्रमाणे माझ्या शालेत आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले, संस्कार केले. तर या ठिकाणी डॉक्टर माशेलकर म्हणतात की या भावे सरांनी मला जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान शिकवलं. ज्या प्रकारे मला भावे सरांनी शिकवण दिली, जीवनाचे तत्वज्ञान शिकवले, त्याचप्रकारे माझ्या आयुष्यामध्ये या भावे सरांप्रमाणेच शिर्के सर, जोशी सर, मालेगाववाला असे अनेक शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये आले. त्यामुळे या शिक्षणामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळाच त्या ठिकाणी आकार मिळाला. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि या शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. आता या ठिकाणी शिदोरी म्हणजे अनुभवाचे गाठोडे. शिदोरी या ठिकाणी डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये जे शिक्षक लाभले त्या शिक्षकांनी मला चांगले अनुभव दिले, चांगली शिकवण दिली, एक शिदोरी माझ्या जवळ त्याने ठेवून गेले, ज्यामुळे माझ्या आयुष्याचा पाया भक्कम होऊ शकला. या शिक्षकांनी माझ्यावरती केवळ संस्कार केले नाही तर माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी हे शिक्षक कारणीभूत ठरले. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. आणि ते म्हणतात की या शिक्षकांनी केवळ माझ्यावर संस्कार केले नाही तर संघर्ष करण्यासाठी कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष करण्यासाठी या शिक्षकांनी मला आत्मविश्वास मिळवून दिला, त्याचप्रकारे जगण्याचे भान दिले आणि कसे जगावे याचे भान या शिक्षकांनी मला मिळवून दिले. आता भान म्हणजे जाणीव. भान अशा प्रकारे डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये शालेय जीवनामध्ये जे मला शिक्षक लाभले त्या शिक्षकांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. त्यांनी जे माझ्यावर संस्कार केले ते संस्कार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. आता मनोमनी म्हणजे मनातल्या मनात. मनोमनी डॉक्टर रघुनाथ माशेलकर शेवटला काय म्हणतात की अशा प्रकारे ज्यावेळेस मला माझ्या शालेय जीवनातल्या आठवणी आठवतात त्यावेळेस माझी शाळा, त्या शाळेचे शिक्षक, मी त्या शाळेमध्ये ज्यामुळे जाऊ शकलो ती माझी परमप्रिय आई
माझे मामा या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. कारण का या माझ्या आईने कष्ट केले नसते तर कदाचित मी शाळेमध्ये जाऊ शकलो नसतो. माझ्यावरती या शिक्षकांचे संस्कार झाले नसते आणि कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. मी इथपर्यंत जे मी पोहोचू शकलो आहे ते माझी शाळा, माझे शिक्षक, माझी आई, माझे मामा यांच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलेलो आहे. त्यामुळे ते म्हणतात की माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते आणि हे सगळे शिक्षक, शाळा, आई हे या डॉक्टर माशेलकरांचे संस्कार केंद्र आहे. आणि ते म्हणतात की अशा प्रकारे मी अधूनमधून मनोमनी आणि मनातल्या मनात पुन्हा त्या शाळेत जातो. तर अशा प्रकारे डॉक्टर माशेलकर यांनी या पाठामध्ये माहिती मांडली. या पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिली आहे तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे मूळ गाव गोव्यातील माशेल, त्यांची पूर्वीची परिस्थिती अतिशय गरीबची होती. हे डॉक्टर माशेलकर केवळ 6 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचे वडील वाढले होते आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता आणि त्यामुळे डॉक्टर माशेलकर आणि त्यांची आई यांनी त्यांचे गाव सोडले आणि मुंबईमध्ये गिरगावामध्ये येऊन ते राहू लागले आणि त्या ठिकाणी ते प्राथमिक शिक्षण घेऊ लागले. आणि हे प्राथमिक शिक्षण त्यांना कसे मिळाले तर आईचे कष्ट आणि मामाचा आधार यामुळे त्यांना ते शिक्षण मिळाले आणि ते शिकू लागले. तर ते म्हणतात की माझ्या आठवणीमध्ये भावे सर, शिर्के सर, जोशी सर हे होते आणि त्यांनी जे माझ्यावर संस्कार केले ते संस्कार मी कधी विसरू शकत नाही. आणि मला शाळेमध्ये जाऊन शिक्षण मिळले ते कोणामुळे तर माझ्या आईमुळे. पुढे त्यांना पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला की प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाताना त्यांना 21 रुपये फी भरायची होती आणि ती 21 रुपये फी भरणेसुद्धा त्यांना शक्य होत नव्हते. अशी बिकट परिस्थिती त्यांच्यासमोर होती. त्यावेळेस त्यांच्या जवळील जवळच राहणारी एक माऊली त्यांच्यासाठी धावून आली आणि त्यामुळे त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांना युनियन हायस्कूलमध्ये जे शिक्षक लाभले ते सुद्धा शिक्षक अगदी चांगले संस्कार करणारे, मनापासून शिकवणारे, अगदी निरपेक्ष वृत्तीने शिकवून देणारे त्यांना शिक्षक लाभले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाचा पाया भक्कम होण्यास त्या ठिकाणी मदत झाली. त्यांनी त्यांच्या शिक्षकांबद्दल माहिती सांगताना म्हणतात की भावे सर एक दिवस एक प्रयोग दाखवत होते आणि तो प्रयोग भिंगाचा होता. तो भिंगाचा प्रयोग दाखवताना ते म्हटले की तुम्ही तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, तुम्हाला काही जाळता येईल. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि ते म्हणतात की भावे सरांनी ज्या प्रकारे मला शिकवून दिली त्याप्रमाणे जोशी सर, शिर्के सर, मालेगाववाला अशा अनेकांनी मला शिकवून दिली, माझ्यावर संस्कार केले आणि अशा प्रकारे ज्यावेळेस मला आता ही शाळा, त्या शाळेचे शिक्षक माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मला आठवतात आणि मी मनोमन त्या ठिकाणी शाळेत जातो. तर अशा प्रकारे जर माझी आई त्या ठिकाणी खचली असती तर मला कदाचित या इथपर्यंत, या ध्येयापर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. माझ्या आईमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आणि माझ्यावरती जे संस्कार करणारे माझी आई असेल, माझी शाळा, माझे शिक्षक, माझे मामा असतील या सर्वांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगितले की हे सगळे माझे संस्कार केंद्र बनून राहिले आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील प्रश्नोत्तरे तुम्ही लिहायची आहे. धन्यवाद.